TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। या स्पर्धेसाठी चॅम्पियनशिपसाठी चांगला खेळ करत असताना वेगवान चेंडू आहे, टायमिंग होऊ शकला नाही, नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत सिंगल मिळते। थॉमस डायसने आपलं खातं उघडलंय, पहिली धाव आले बॅटमधून, टीमची धावसंख्या एक या आकड्या दोन या आकड्यावर। टॉप एज चेंडू हवेत आहे, बिहाइंड विकेट किपर चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते। आणखीन एक अप्रतिम षटक हाताळत असताना विकी पंढरनाथ भोईर, आणि या पावसाळी स्पर्धेमध्ये पाऊस पडत असताना आणखीन एक घातक आहे, यावेळी शॉट ऑन पुल केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, थॉमस डायसच्या बॅटमधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार। चला रिव्ह्यू साठी अंपायर कडे जाय आपण मागणी केली जाते, खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय, पण हा आता रंगात आलाय ढंगात आलाय। यावेळी सौंदिया फटका पाहू शकाल, काय स्ट्रोक लगावलाय समोरच्या दिशेने सीमारेषे पलीकडे, थॉमस डायसच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक टू बॉल टू मॅक्सिमम चेडू सीमारेषा बार षटकार। ऑन दी अप फटका पाहू शकाल, काय स्ट्रोक खेळलाय, सुपर स्ट्रोक लगवला जातोय, लाजवाब स्ट्रोक षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे 26 कठीण जात आहे, फार स्ट्रगल करावा लागतोय। अकोटप्याचा बॉल पुलचा फटका पाहायला मिळतोय, पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल सावकाश। यावेळी ऑन साईडला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, थॉमस डायसच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब दर्जेदार षटकार। व्हॉट अ शॉट, अगदी ताकदवान फटका लगवला जातोय, थॉमस डायस टेनिस बॉल क्रिकेटचा एक महान खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून षटकार आलाय। अकोटप्याचा बॉल पुन्हा एकदा पुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, विजिबल नव्हतं, आणि इथे पुन्हा एकदा षटकाराचा इशारा दिला जातोय अंपायरच्या माध्यमातून, कॅच होऊ शकली असती पण इथे क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय। धावसंख्या कुठेतरी थांबल्या होत्या, त्या धावसंख्या बरसत असताना या स्पर्धेतला 47वा षटकार लगवला जातोय थॉमस डायसच्या बॅटमधून। 18 बॉलमध्ये 31 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना अखेरच्या बॉलवर देखील पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, षटक क्रमांक संपले गेले 5 व 5 षटकांचा केस संपलाय, टीमची धावसंख्या 47 या आकड्यावर जाऊन पोचते आणि 48 धावांचं टार्गेट उभं केलंय। बॅटिंग करत असताना वरद 11 रायगड टीमने